शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील गंगापूर येथे उघड्यावर बेकायदेशीर देशी दारू विक्री अड्ड्यावर येथील पोलिसांनी छापा टाकून देशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी विकी रमेश जाधव व 28 राहणार कुरुंदवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवारी रात्री 9:15 वाजण्याच्या दरम्यान तेरवाड येथील गंगापूर येथे विकी जाधव हा उघड्यावर देशी दारू विकत होता. येथील पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक साबळे यांनी छापा टाकून त्याच्याकडून बिगर परवाना बेकायदा एका प्लास्टिकच्या पिशवीत देशी दारू संत्र्या कंपनीच्या 90 मिलीच्या अनेक बाटल्या हस्तगत केल्या. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन पुजारी यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.